आणि हिंदू धर्माचा एवढा आरडाओरडा, हे हिंदू आणि आम्ही काय आसमानमधनं टपकलेलो आहे का? काही पण आपलं बोलायचं, काही करायचं, अशांतता निर्माण करायची. राज्यात सध्या धर्माचं राजकारण चालू असलेलं पाहायला मिळते, त्यामुळे विकासाचे मुद्दे मात्र दुर्लक्षित राहत आहेत. याच पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षांवर टीका केली आहे. राज्यात महागाई सारख्या इतर अनेक समस्या असतानाही त्यावर न बोलता केवळ हिंदू, मुस्लिम, भोंगे या सगळ्यावरच बोललं जात आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तुम्ही एक वर्ष आधीचा काळ आठवा, आपण कशासाठी त्या ठिकाणी झटत होतो? ऑक्सिजनचे सिलेंडर्स आपल्यापाशी नव्हते, बेड्स नव्हते, हॉस्पिटल्स नव्हते, आणि आज हे भोंगे, हिंदू, मुस्लिम हे कुठून काढलेलं आहे? ही काय मानवता थोडी ना आहे. आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांच्या आवारातले तिथे लहानाचे मोठे झालेलो आहोत. आम्हाला कोणालाच हे सगळं आवडत नाही. म्हणजे आणि हिंदू धर्माचा एवढा आरडाओरडा, हे हिंदू आणि आम्ही काय आसमानमधनं टपकलेलो आहे का? काही पण आपलं बोलायचं, काही करायचं, अशांतता निर्माण करायची. राहिले जे मूळ मुद्दे आहेत, मूळ प्रश्न जे आहेत ते बाजूला सारायचे. महागाई केवढी वाढलेली आहे, गॅस केवढा प्रचंड आहे, केवढं वेगळं, बेरोजगारी केवढ्या मोठ्या प्रमाणात आहे ते राहिलं, आणि हिंदू मुस्लिम काय करतायत? देशाचं वातावरण खराब करण्याचा अधिकार कोणाला नाही आहे, आणि कोणी कोणचा धर्म पाळायचा हे संविधानाने अधिकार दिलेले आहे.